बाबुड़गाव गेल्या अनेक दिवसापासून यवतमाळ रोडवरील गिमोना फाटा पुनर्वसित मालापूर्व दिघी येथील वस्त्यां चौकात अतिक्रमण करून दारूचे अवैध धंदे फोफावले असून येथील पोलिसांनी कारवाई करण्याचे निवेदन बाबुड़गाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने येथील पोलीस निरीक्षक यांना दिले आहे। थोड्याच अंतरावर येथे शिवशक्ती महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे। येथे शिकण्यासाठी बाहेरगावावरून विद्यार्थी मुले मुली ये जा करीत असताना त्यामुळे इथे चिडीमार करण्याचे प्रमाण वाढले आहे। फाट्यावर अवैध धंदे करणाऱ्या एका व्यावसायिकांनी फटाके फोडण्या कारणावरून लोखंडी रोड लाकडी काण्याने मारहाण करून दिघी फाट्यावर राहणाऱ्या हनुमंत पटके, आशिष पटके, संकेत पटके, अजिंक्य होटे यांना गंभीर जखमी केले। एक सेवाग्राम इथे यवतमाळ येथे भरती करण्यात आले आहे। सदर घटना ही दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी घडली। सदर प्रमाणात दोन्ही गटांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे। या फाट्यावर सुरू असलेला अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करून अतिक्रमण हटविण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। बाबुड़गाव तालुक्यात दारू मटका असे अनेक धंदे खुलेआम सुरू आहे। या फाट्यावर रोडवर अनेक दिवसापासून दारू विक्री खुलेआम सुरू असणाऱ्या अवैध धंद्यात पोलिसांची नजर का जात नाही? नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पटभार घेण्यास पत्रकार परिषदेत घेऊन संघटित गुन्हेगार व अवैध धंदे रेती माफिया यावर अंकुश लावण्यात येईल असे सांगितले। त्यामुळे बाबुड़गाव पोलीस अवैध धंदे रेती तस्करी याला आळा घालतील काय? गिमोना फाटा येथील काल घडलेल्या बायड हल्ल्यात राष्ट्रवादी कार्याध्यक्ष समीर परडके व त्याच्या कुटुंबावरील व त्याच्या मित्रमंडळावरील जो हल्ला झाला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज पोलीस स्टेशन बाबुड़गाव पोलीस स्टेशन इथे निवेदन देण्यात आले आणि त्यांना सांगण्यात आलं की साहेब जे तिथे अवैध दारू विक्री करून राहिले आहे आणि जे अतिक्रमण केलेले आहे त्यांना अंकुशात आणावं आणि त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना तिथलं अतिक्रमण हटवावं याचा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। आणि साहेबांनी जे पी आय साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही त्याच्यात पूर्ण तुम्हाला सहकार्य करतो। तर अतिक्रमणासाठी जे बी एन सीचे जे आहे त्यांना आम्ही अल्टिमेटम देणार आहे की 8 दिवसात जर तुम्ही ते अतिक्रमण हटवलं नाही तर आम्ही तिथे आंदोलन करणार आहे। आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज इथे आमचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष समीर परडके यांच्यावर जो हल्ला झाला त्याच्यासोबतच त्याच्या घरची मंडळी मित्रमंडळी बसले असताना जो हल्ला त्यांच्यावर करण्यात आला तर त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही पोलीस स्टेशन बाबुळगाव इथे संबंधितावर कारवाई करण्याच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। त्याच्यानंतर आम्ही तिथलं ते अतिक्रमण त्या लोकांनी केलेलं आहे त्या अतिक्रमणाच्या संदर्भात PWDला एक नोटीस देऊन त्या नोटीसच्या अनुषंगाने आम्ही त्यांना एक हे सांगणार आहोत एक अल्टिमेटम आम्ही त्यांना देणार आहोत की ते जर अतिक्रमण त्वरित हटवलं गेलं नाही तर आम्ही तिथे फार मोठं आंदोलन करू। तसं आम्ही आता पोलीस स्टेशनचे ठाणेदार जेते साहेबांनासुद्धा सांगितलेलं आहे तर त्यांनीसुद्धा आम्हाला सर्वतोपरी मदत करण्याचे सहकार्य करण्याचे आश्वासन या ठिकाणी दिलेले आहे। जर अशा पद्धतीचा हल्ला आमच्या कार्यकर्त्यावर होत असेल तर प्रचंड ताकदीनं आम्ही त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहणार आहोत याची नोंद संबंधितांनी घ्यावी। बस याच्यासाठी आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे।